शेतकर बांधवांसाठी जाणून घेऊ आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे. कोणते जिल्हे आहे तेही आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही तालुक्यामध्ये आदिवासीची मदत सुद्धा मंजूर झाली आहे. तर ते कोणते तालुके आहे हे पण आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना अद्याप पैसे मिळाले नाही, त्याचे कारण काय आहे आणि त्यांना कधी पैसे मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. खूप शेतकरी बांधव चॅनल सबस्क्राईब न करता फक्त व्हिडिओ पाहतात त्यांना पुढचे व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा. पहिलीच बातमी आहे पीक विम्यासंदर्भातील. दिवाळीपूर्वी मिळणारं पीक विम्याची 25% अग्रिम 412 कोटीची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीपांच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25% अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहे. जिंतूर तालुक्याला अतिवृष्टीची सर्वाधिक 108 कोटीची मदतीच्या रकमेतून इतर वसुली न करण्याचे आदेश. यंत्रणा अजूनही याद्याच्या कामात इतर वसुलीसाठी रक्कम मिळू नये असे स्पष्ट आदेश. बुलढाणा जिल्ह्यातील 69,000 शेतकऱ्यांना 700 कोटी रुपये वाटपाचे टार्गेट. रब्बी हंगामात कर्ज वाटपाला प्रारंभ. गहू हरभरा पिकाला हेक्टरी 55,000 मिळेल. मानवत तालुक्यात 8 वर्षात 3 गाठली पावसाने सरासरी. 2 वर्षानंतर यंदा ओलांडली सरासरी. रब्बीला होणार मोठा फायदा. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान. माळशेज परिसरातील गावागावात पिकांचे अतोनात नुकसान. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. वीज बिलाचे उशिरा वाटप. 20,000 ग्राहकांना फटका. मनमाड 50 रुपयापर्यंत ज्यादा आकारणी. महावितरण विषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी. दौंडला भाजीपाल्याचे दर तेजीत. केडगावला कांद्याच्या अवकेत घट. दौंड बाजारभाव भुसार मालाच्या अवकेसह बाजारभाव स्थिर. पुढची बातमी आहे पीक विम्यासंदर्भातील. पीक विमा रक्कम दिवाळीपूर्वी द्या. हदगाव हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षित रक्कम व अनुदान दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे चर्चा करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात महागाईचा भडका. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. महागाई कमी करण्याची मागणी. गहू कडधान्याच्याही किमती वाढल्या. सोयाबीन, कापूस सानुग्रह अनुदानापासून शेतकरी वंचित. आंदोलनाचा इशारा. 1100 शेतकऱ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा. नोंदणी राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का? अनेक महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात. लाडकी बहीण नोंदणी 30 सप्टेंबर पासून बंद. लातूर जिल्ह्यात नाफेडच्या केंद्राची आजपासून दारे उघडणार. वजन काटा हलणे कठीण. आधारभूत किंमत योजना. 9 दिवसात नोंदणी शून्य. नोंदणी नसल्याने खरेदी अशक्य. गतवर्षीच्या पीक विम्याची नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन. पंतप्रधानांच्या हस्ते हिंगोलीच्या मेडिकल कॉलेजचे ई लोकार्पण. 3 फेरीपासून होणार प्रवेश. जिल्ह्याच्या विकासात पडणार आणखीन भर. रब्बी हंगाम सुरू झाला. पाणी आवर्तन कधी जाहीर करणार? लोणार दुधना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था. 5 वर्षे लाडकी बहीण योजना सुरू राहणार. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सोलापूरातील बहिणींना आश्वासन. शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा. राहेरी परिसरातील चित्र. 70,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या. यानंतर जाणून घेऊ महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव. तर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वसाधारण दर मिळाला आहे 4,150 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 5,351 रुपये प्रति क्विंटल.